नमस्ते विद्यार्थी मित्रांनो बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की डिप्लोमाचा रिझल्ट कधी लागणार आहे एम एस बी टीचा डिप्लोमाचा रिझल्ट कधी लागणार आहे त्याचबरोबर जे पेपर आहे पेपर चेकिंग कशी झालेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन कधी सुरू होणार आहे आणि चौथा जो मुद्दा आहे तर डायरेक्ट सेकंड इयरचा कट ऑफ जो असेल या वेळेसचा तो प्रिव्हियस इयरच्या कम्पेअरमध्ये कसा असेल ठीक आहे तर हे चार मुद्दे आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहे सगळ्यात अगोदर बघा विद्यार्थी मित्रांनो डिप्लोमाचा रिझल्ट कधी लागणार आहे जसं की आपल्याला माहिती आहे अकॅडमिक कॅलेंडरमध्ये लास्ट वीक ऑफ जून सांगितलेला आहे तर पॉसिबिलिटी तीस जूनला रिजल्ट लागायचे आहे किंवा तीस जूनच्या अगोदरच लागून जायला पाहिजे बट तीस तारखेला कन्फर्म तुमचा रिजल्ट लागणार आहे ठीक आहे तीस जूनला ओके तर हे झालं रिझल्ट संबंधी विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट कसा बघायचा हे तर सगळ्यांना माहिती आहे काही विषय नाही आपला तर बघा जर तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं असेल आणि त्याच्यावरती स्टेप बाय स्टेप व्हिडिओज पाहिजे असतील जसं रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट्स सर्व काही कॅपराउंड कसा असतो जागा किती असतात सीट मॅट्रिक्स कसा बघायचा प्रिव्हिस इयरचा ऑफ कसा बघायचा यासंबंधी सर्व व्हिडिओ आपण स्टेप बाय स्टेप ऑलरेडी मागच्या वर्षी टाकलेले आहेत आपण तर यावर्षी पण बनवणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट सेकंड इयरला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याचा ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तो व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा तुम्ही त्याच्यामध्ये आपण अपडेट्स टाकणार आहेच ठीक आहे आता बघा रजिस्ट्रेशन प्रोसेस कधी सुरू होणार आहे डायरेक्ट सेकंड इयरची तर लास्ट वीकमध्ये म्हणजे आता या तीस जूनपर्यंत व्हायला पाहिजे ठीक आहे तीस जूनपर्यंत व्हायला पाहिजे किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात जसं की त्यांनी मेन्शन आहे नेक्स्ट वीकमध्ये सुरू होणार आहे है ना तीस जूनला पॉसिबली शक्यता आहे किंवा एक जुलैला तर कन्फर्म सुरू होणार आहेच ठीक आहे डायरेक्ट सेकंड इयरची ऍडमिशन प्रोसेस बघ त्यासाठी डॉक्युमेंट्स कोणते लागतात यावरती व्हिडिओ मी प्रिव्हियसली बनवलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा इथे आय बटनवरती दिसत असेल तुम्हाला ठीक आहे आणि आता बघा बरेच विद्यार्थी विचारत आहे की पेपरची चेकिंग कशी झालेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो यावेळेस दोन्ही सेमिस्टर कसे होते ऑफलाईन होते बऱ्याच विद्यार्थ्यांचे बॅकलॉग पण होते आणि पेपर जे आहेत यावेळेसचे ॲज कम्पेअर टू प्रिवियस एक्झाम टफ आलेले आहेत बघा तुम्ही ऑब्झर्व केला असेल काही काही विषय खूप टफ आलेले आहेत त्याच्यामुळं रिझल्ट जो आहे तो मागच्या वर्षीपेक्षा कमी लागायची शक्यता आहे यावेळेस पेपरची चेकिंग नॉर्मलीच झालेली आहे जास्त स्टिक पण झालेली नाही जास्त लूज पण झालेली नाही आहे तुम्ही लिहिलेले आन्सर करेक्ट असतील तर तुम्हाला मार्क मिळालेले आहेत ठीक आहे तर पेपरची चेकिंग ही नॉर्मलच झालेली आहे त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी पेपर अटेम्प्ट केलेले आहेत त्यांचे पेपर हे निघून जातील ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ जो आता राहिला प्रश्न कट ऑफचा तर बघा प्रिव्हियस इयरला बऱ्याच कॉलेजेसचा कट ऑफ जर तुम्ही पाहिला असेल तर खूप हाय गेलेला आहे ठीक आहे आता या वर्षीचा कम्पेअरमध्ये या वर्षीची जर कंपेरिजन केलं तर डिप्लोमाचा रिझल्ट हा थोडासा कमी लागू शकतो प्रिव्हियस इयरपेक्षा त्यामुळे डायरेक्ट सेकंड इयरचा कट ऑफ ही थोडासा कमी जायची शक्यता आहे बट असे बरेच विद्यार्थी आहेत विद्यार्थी मित्रांनो मागच्या वर्षी ज्यांना कॉम्प्युटर पाहिजे होतं त्यांना कॉम्प्युटर भेटलेलं नाही अजून पण ते आता या वर्षी परत ते अप्लाय करतील ठीक आहे त्याच्यामुळे असे विद्यार्थ्यांची संख्या जर जास्त असेल ज्यांना प्रिव्हियस इयरमध्ये कॉम्प्युटर आय टी कॉम्प्युटर रिलेटेड ब्रँचेसला नंबर लागलेला नाही तर अशा विद्यार्थ्यांचा मे बी सांगतायत अशा विद्यार्थ्यांमुळे तुमचा कट ऑफ जो आहे तो लेवल येऊ शकतो तरीही जो जो मागच्या वेळेसचा प्रिव्हियस इयरचा कट ऑफ होता त्याच्या कमी लेवलमध्येच राहणार आहे या वेळेस कट ऑफ ठीक आहे आता बघा डायरेक्ट सेकंड इयरचा कट ऑफ ठरतो कसा सर्वच्या सर्व डिप्लोमाच्या मुले कन्सिडर होतात का त्याच्यात तर असा नसतं विद्यार्थी मित्रांनो काय असतं की फिफ्थ आणि सिक्स्थ सेमिस्टरचं जे ॲव्हरेज आहे याचं पर्सेंटेज तर काढलं जातं जसं की आपल्याला डिप्लोमाची मेरिट लिस्ट भेटत असते बघा की एम एस बी टी बोर्डातून हा फर्स्ट आला सेकंड आला तर ती मेरिट लिस्ट आपल्या काही कामाची नसते डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशनच्या बाबतीत कारण डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशनला काय असतं जेवढे विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयरसाठी रेजिस्टर्ड करतात ज्या विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन आणि एफ सी व्हेरिफिकेशन कम्प्लीट होतं अशा सर्व विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट लावलेली असते आलं लक्षात आणि अशा सर्व विद्यार्थ्याच्या मेरिट लिस्ट वरनं त्यांच्या वरन तुम्हाला जे कॉलेज आहे ते कॉलेज अलॉट केलं जातं ठीक आहे त्यामुळे पर्सेंटेजवरती काहीही डिपेंड नसतं सगळं काही डिपेंड असतं मेरिट नंबरवरती बरोबर आहे आय होप तुमचा हा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल त्याच्यामुळे तुम्ही प्रिव्हियस इयरचे जे हे बघता काय प्रिव्हियस इयरचा कट ऑफ चेक करता तर प्रिव्हियस इयरच्या कट मध्ये पर्सेंटेजला जास्त महत्त्व न देता तुम्ही मेरिट नंबरला महत्त्व द्या ठीक आहे जेवढा मेरिट नंबर कमी तेवढे चान्सेस चांगल्या कॉलेजमध्ये लागायचं चा असतात है ना तर बघा विद्यार्थी मित्रांनो आय होप तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल तरीही जर तुम्हाला प्रिव्हियस इयरचा कट ऑफ चेक करायचा असेल जमत नसेल बघायला जर स्पेशल व्हिडिओ पाहिजे असाल तर तुम्ही तसं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा मी त्यावरती व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल ठीक आहे इथपर्यंत क्लिअर आहे आता कोणता पॉईंट राहिला होता तर बघा आता स्टेप बाय स्टेप प्रोसेस कशी चालणार आहे डायरेक्ट सेकंड इयरची तर ॲडमिशन प्रोसेस तर सुरू होईलच आता त्याच्या अगोदर सगळ्यात की रोल जो असतो तो असतो कशाचा तर व्हॅलिडिटीचा बऱ्याच विद्यार्थ्याचा इश्यू असतो व्हॅलिडिटी येत नाही वगैरे तर व्हॅलिडिटी तुम्ही काढून घ्या नसेल काढली तरी ऍटलीस्ट रिसिप्ट तरी सध्या हवी तुमच्याकडे आता बघा विद्यार्थी मित्रांनो काय आहे तर डायरेक्ट सेकंड इयर साठी सीट्स किती अवेलेबल असतात हा खूप मोठा विषय आहे विद्यार्थी मित्रांनो कारण लॅटरल एंट्रीसाठी किंवा डायरेक्ट सेकंड इयर एंट्रीसाठी डायरेक्ट सेकंड इयर साठी काय वाटतं तुम्हाला किती सीट्स अवेलेबल असतील प्रत्येक कॉलेजमध्ये जर त्या कॉलेजमध्ये साठचा इंटेक फर्स्ट इयरला असेल तर त्याच्या फक्त दहा टक्के जागा ह्या कशामध्ये भरल्या जातात डायरेक्ट सेकंड इयरमध्ये असतात म्हणजे साठच्या दहा टक्के किती झाल्या सहा जागा किती सहा तर डायरेक्ट सेकंड इयरला वॅकन्सी किती जागाची असते फक्त सहा जागाची आता ही वॅकन्सी वाढू शकते कधी वाढू शकते जर त्या कॉलेजच्या फर्स्ट इयरमध्ये काही जागा वॅकंट असतील ठीक आहे म्हणजे आता जे मागचं वर्ष होतं मागच्या वर्षामध्ये समजा साठचा इन्टेक आहे त्या कॉलेजमध्ये जर समजा पन्नासच विद्यार्थी ऍडमिट झाले उरले किती सहा विद्यार्थी सॉरी दहा विद्यार्थी किती साठ पैकी पन्नास ऍडमिशन घेतलं दहा जागा ह्या काय होत्या वॅकंट होत्या तर त्या जा दहा जागा याच्या आपण सेकंड इयरमध्ये भरू शकतो हो म्हणजे टेन पर्सेंट जागा सहा आणि फर्स्ट इयरच्या वॅकंट दहा अशा टोटल किती जागा झाल्या त्या कॉलेजला सोळा जागा झाल्या सिक्स्टीन ठीक आहे कन्सेप्ट क्लिअर झाला तुमचा तर अशा प्रकारे तुमच्या ज्या जागा जास्त दिसतात तुम्हाला तर या पद्धतीनं काउंट केल्या जातात बरोबर आहे तर फर्स्ट इयरमध्ये जे विद्यार्थ्यांच्या सीट्स वॅकन्ट असतील त्या वॅकन्ट सीट ह्या आपण सेकंड इयरमध्ये भरू शकत असतात तर हे पाहायचं कसं है ना आपल्याला तर नॉलेज नाही त्याच्याबद्दल तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो मी पुढचा व्हिडिओ बनवेल त्याच्यामध्ये डिटेल माहिती सांगेल की प्रत्येक कॉलेजला किती जागा या तुम्हाला आता समजतं का हैना आणि कसं बघायचं किंवा मागच्या वर्षीच्या किती जागा होत्या त्याच्यावरनं आपल्याला या वेळेसचा अंदाज येऊ शकतो कारण यावेळेसच्या वॅकन्सी सीट मॅट्रिक ज्या त्या अजून अपडेट झालेल्या नाहीत आणि एवढ्या लवकर होणार पण नाहीत बरोबर त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो प्रिव्हियस इयरचं म्हणजे मागच्या वर्षी त्या कॉलेजला किती जागा होत्या हे जर समजलं तर त्याच्यावरनं तुम्ही अंदाज लावू शकता क्लिअर आहे हा तर विद्यार्थी मित्रांनो बघा आय होप तुमचे सगळे जे आजच्या व्हिडिओमधले पॉईंट होते ते सगळे क्लिअर झालेले असतील ठीक आहे तर व्हॉट्सअपचा ग्रुप तुम्ही जॉय जा, जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ठीक आहे तसेच बघा विद्यार्थी मित्रांनो एक अनाऊन्समेंट करायची होती तर जे विद्यार्थी डायरेक्ट सेक म्हणजे डिप्लोमा कंप्लीट झालेले आहेत त्यांना जर पुढे काही ऑपॉर्च्युनिटीज हवी असेल तर त्यासाठी एक खूप चांगला वेबिनार ऑर्गनाईज केलेला आहे बघा त्या वेबिनारची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि कमेंटमध्ये पण पिन दिसेल तुम्हाला तर त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तो रजिस्ट्रेशन कंप्लीट करा आणि तो वेबिनार अटेंड करा अटेंड केल्यानंतर डेफिनेटली बघा काय असेल तो अर्धा तासाचा अर्धा पाऊन तासाचा वेबिनार असेल त्याच्यामध्ये असा तर तुमचा काही टाइम वेस्ट होणार नाही आहे बरोबर बट तुम्हाला युजफुल माहितीच मिळेल त्याच्याकडनं त्या व्हिडिओमध्ये बघा कोण कंडक्ट करत आहे तर आय आय टीचे जे टॉपर आहेत ते वेबिनार कंडक्ट करत आहेत जेणेकरून बघा काय असतं तर आपली जी सिस्टीम आहे जो आपला जो सिलेबस आहे आणि आता जे इंडस्ट्रीमध्ये प्रोफेशन सुरू आहेत किंवा जे ऑपॉर्च्युनिटीज पाहिजे आहेत कारण इंडस्ट्रीकडनं एक रॉ मटेरियल हवं असतं कॉलेजकडनं बरोबर बट कॉलेज आपलं एवढं आउटडेटेड असतं सिलेबस एवढा चुना असतो कॉल कंपनीमध्ये जी टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे ती कंप टेक्नॉलॉजी आपल्याला कॉलेजमध्ये शिकवतात का खरं सांगा तुम्हीच विचार करू नाही शिकवत तर हा जो गॅप आहे तर हा फुलफिल करायसाठी हा जो वेबिनार आहे तो तुम्हाला युजफुल ठरेल जर तुम्ही रजिस्टर केलं नसेल तर करा आणि एक तो वेबिनार जो आहे तो अटेंड करा ठीक आहे तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू